परेशी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वरणी गुण नाम आयुष्य दे प्रेम काही कळा ओम नमो शिवाय परिवार तुम्ही सर्व भावी भक्त मंडळी तुम्हा सर्वांच्या वतीने
ही आलेली सेवा सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ देव मान्य श्रीमंत साधू जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांचा चार चरणाचा गोकुळातल्या सुखाचं वर्णन करणारा अभंग आहे. विठ्ठल आता जसे गुरु महाराज बुद्धी देतील तसं बोलण्याचा प्रयत्न करूया. काल्याची सेवा आहे, वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. सप्ताह तीन दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा, 21 दिवसाचा, चातुर्मास 4 महिन्याचा जरी असेल तर सप्ताहाची सांगता ही काल्याने होते. अलिखित नियम आहे. काला 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 म्हणजे काय? काला शब्दाचा अर्थ पूर्णत्व. केलेल्या कार्याला पूर्णत्व प्राप्त करणं म्हणजे काला. काल्याच्या पुढे काला म्हणजे पूर्णत्व, काला म्हणजे सांगता, सांगता पूर्णत्वन काला, काला झाला म्हणजे सप्ताहाची सांगता झाली असं वेगळं सांगण्याची गरज नाही. काल्याच्या पुढे कार्यक्रम नाही. जस मंदिराची पूर्णता कळसात आहे, गंगेची पूर्णता समुद्रात आहे, सोन्याची पूर्णता 16 कस लागण्यात आहे, तस सप्ताहाची पूर्णता काल्यात आहे. नानोबाऱ्या सांगतात, देवळाच्या कामा कळसू परम गंगेशी सिंधू प्रवेशू का सुवर्ण सुद्धे कसो 16 वाजेसा. 16 कस लागला सोळ्याला, सोनं पूर्ण झालं. गंगा पर्वताहून निघाली, समुद्राला मिळाली, गंगा पूर्ण झाली. मंदिराला कळस बसला, मंदिर काम पूर्ण झालं. कळसावर बांधकाम जमत किती भारी इंजिनियरांना केंद्र साहेब, कळसावर बांधकाम नाही. काय असते कळसावर? पताका असते. बहिणी म्हणे फडकती भया, मज निरूपण करणे आहे उजा, ज्ञान देवी रचिला पाया उभारिली देवालया. सप्ताहाच पूर्ण तुमचे काल आहे. काल्याचा दंडक आहे, काल्याचा नियम आहे. काला काला म्हणजे तुमच्या आमच्या भाषा सांगू का? काला 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 कीर्तन म्हणजे पगारीचं कीर्तन. 7 दिवस पुनर्तनानं मनानं धनानं सेवा केली असेल त्या सेवेचा मोबदला आजच्या कीर्तनात भगवान देत असतो, प्रसाद देतो पंढरीनाथ. या सप्ताहात कोणी कोणती सेवा करू शकत? कोणी चटयात्रेला असतील, कोणी झाडून काढला असेल, कोणी स्वयंपाक केला असेल, कोणी जीव वाढला असेल, कोणी पत्रवळ्या काढल्या असतील, कोणी कीर्तन ऐकलं असेल, कोणी मृदंग वाजला असेल, कोणी भजन म्हणलं असेल, कोणी पोटी जमा केली असेल, कोणी आर्थिक सहकार्य केलं असेल, कोणी पंक्तीत वाढला असेल, कोणी घरला वाढून तुम्ही कोणती बी सेवा करता आज सगळ्याला फळ मिळते. समर्थाच्या पंक्ती भोजने तळीला उळीद्या एकची पकवानी. कोणी असो सगळ्याला फलश्रुती आजच्या कीर्तनात आहे. प्रसाद देतो पंढरीनाथ. कोणी इतर कीर्तनाचा विधी वेगळा आणि या कीर्तनाचा विधी वेगळा. 7 दिवस कीर्तन ऐकलेलं पुण्य एका बाजूला, आजचं कीर्तन ऐकलेलं पुण्य एका बाजूला. 7 दिवस कुणी कीर्तन ऐका हाय काय केली असेल, आळस केला असेल, कटाळा केला असेल, जमलं नसेल, राजकाल्याचं कीर्तन ऐकलं, 7 दिवस कीर्तन ऐकलेलं पुण्य मिळते. विधी वेगळं. इतर कीर्तनामध्ये कीर्तनकार स्वतंत्र असते, कार्याचं कीर्तन परतंत्र आहे. इतर कीर्तनकाराला 7 दिवसात मनाला वाटेल ते विषय मांडता येते, कार्याच्या कीर्तनकाराला मनाला वाटेल ते मांडता येत नाही. तसं कार्य कीर्तनकाराला मांडता येत नाही. 7 दिवसाच्या कीर्तनकाराला कुठलाही विषय मांडता येत नाही. पण नाही ना, अभंग घेतला लावल्या गप्पा माईचन बापाचन 2 घंट्याला म्हणले आता आपण अभंगावर आला आहोत, त्याला काय करू? सगळं भर नाही तर झालं ना जास्त.
कीर्तन एक संहिता आहे, कीर्तन एक आचार संहिता आहे. काय कीर्तनाचे नियम आहेत? कथा काळीची मर्यादा सांगतो ते भावे वंदना. कीर्तनाची मर्यादा काय सांगावं कीर्तनात? सगुण चरित्रे परम पवित्रे साधन वंदावे, संत वंदे मनोभावे आदि वंदावे. जेणेकरुनी अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा जागृती. काय सांगा? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. गाणे भावगीत भक्तगीत कीर्तनात मैल दोष लागत आहे, मन नरळ तर लागत आहेच, तुमच्या सहित ऐकणाऱ्याला सुद्धा लागत आहे. विठ्ठला स्पीड एवढंच राहिले. कोणत कीर्तन तुम्हाला काय दिगाला करू वाटत ते भकीला करी जा. या कीर्तनाच्या व्यासपीठाला कोणी बाधा आणि जाऊ नका. उभा दिगनच केला तर मग माईचे गाणे म्हणायचे अर्धा घंटा, बापाचे गाणे म्हणायचे अर्धा घंटा, देशाचे गाणे अर्धा घंटा, झालं कीर्तन. आई मायेचा सागर, बाप दुधाची घागर. कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनाची मर्यादा आहे. इतर कीर्तनामध्ये समाजाच्या अंतकरणाचा ठाव घेईल, समाजाच्या अंतकरणाला बोध होईल, रोमांच उभा राहतील, डोळ्यावाट धारा येते, आणि भक्तीविषयी देवाच्या भेटीविषयी अर्थ जिज्ञासा निर्माण होईल असं बोलणं इतर कीर्तनाचा विधी आहे. महाराज आजच्या कीर्तनाचा आजच्या कीर्तनाचा विधी ते नाही. आजचा कीर्तनकार ब्रह्मज्ञानी जरी असला तर आजच्या कीर्तनकाराने ब्रह्मज्ञान सांगायचं नाही, आजच्या कीर्तनकाराने वेदांत सांगायचं नाही. आपण आजच्या कीर्तनकाराला वेदांत जरी असं पाठ तर वेदांत सांगायचं नाही. आजच्या कीर्तनाचा नियमच आहे गाईन ते चरित्र संकीर्तन, धर्म संकीर्तन आणि लीला संकीर्तन. किती प्रकार झाले? पाच प्रकार. पहिले कीर्तन रूप संकीर्तन. पहिल्या दिवशी कीर्तनकारानं रूपाचं वर्णन करावं, स्वरूपाचं वर्णन करावं. राजस सकुण
ಸಂಕೀರ್ತನ ಐಕಾಯ ಸಶ್ರೀ ಔದಾರ್ಯ ಜ್ಞಾನ ವೈರಾಗ್ಯ ಐಶ್ವರ್ಯ ಹೇ ಸಾಹಿ ಗುಣವರ್ಯ ವಸತಿ ಜೇತ ಗುಣಸ ವರ್ಣನ ಗುಣ ಗಾಯಿನಾವಳಿ ಹೆಚ್ಚು ಮಾಜಿ ತಿಸರ ನಾಮ ಸಂಕೀರ್ತನ ಕೀರ್ತನ ಹೇ ನಾಮ ಘೋಷ ನಿರ್ಲಜ್ಜ ಕರಿತಿ ಹರಿಚೆ ದಾಸ ಸಕಳ ಉತ್ತಮನ ರಸ ತುಟತಿ ಪಾಸ್ ಬಹುಬಂಧಾಚಿ ಹರಿ ಕೀರ್ತನಾಚಿ ನಟನಾಚಿ ನಾಶಿನಿ ವ್ಯವಸಾಯ ಪ್ರಾಯಶಿತ್ತಾಚಿ ತೇ ನಾಮಚಿ ನಾಹಿ ಪಾಪಾಚಿ ಐಸಿ ಕೇಲಿ ಯಮದಮಾ ಉಕ್ಕಳ ನಿಲಿ ತೀರ್ಥೇಠಾಯಾವರು ನೀ ಉಠವಿಲಿ ಯಮಲೋಕಿಚಿ ಕುಂಟಲಿ ರಹಾಟಿಯಾಗವೆ ಯಮು ಮನೆ ಕಾಯಿ ಯಮಾವೆ ದಮು ಮನೆ ಕವನಾತೆ ದಮಾವೆ ತಿರ್ತೆ ಮನತಿ ಕಾಯಿ ಖಾವೆ ದೋಷೋ ಕದಾಚಿ ನಾಮ ಸಂಕೀರ್ತನ ನಾಮ ಸಂಕೀರ್ತನ ಸಾಧನ ಜಳತಿನ ಪಾಪೆ ಕಿತಿ ಕೀರ್ತನ ಝಾಲೆ ರೂಪ ಸಂಕೀರ್ತನ ಗುಣ ಸಂಕೀರ್ತನ ನಾಮ ಸಂಕೀರ್ತನ ಚೌಥ ಧರ್ಮ ಸಂಕೀರ್ತನ ನಾನು ಬರಾಮಿಲಿ ಶೇವಟ್ಲಾ ತುಮಚೆ ಧರ್ಮ ಕೀರ್ತನ ಸಿದ್ಧಿ ನೀಲಿ ಏತ ಮಾಝೆ ತೀವ್ರ ಕಿಂಬಹುನಾ ಕೇಲಿ ಜ್ಞಾನೇಶ್ವರಿಚ್ಛ ಶೇವಟ್ ನಾನು ಬರ ಸಂಕಟ ಕಾಯ ಕಿಂಬಹುನಾ ಕೇಲಿ ತುಮಚೆ ಧರ್ಮ ಕೀರ್ತನ ಸಿದ್ಧಿ ನೀಲಿ ಏತ ಮಾಝೆ ಜೀವರಲಿ ಪಾಯಿ ಕಪ ಈ ಧರ್ಮ ಕೀರ್ತನ ನಾನು ಆಚ ಲೀಲಾ ಕೀರ್ತನ ಗಾಯಿನ ತೀಲಿಲಾ आज काय देवाने गोकुळ चरित्र केलं तेवढ्या चरित्राचा उच्चार करणं म्हणजे कार्याचं कीर्तन आहे. काही लोकांची शंका आहे महाराज आम्ही वर्षा कार्याचं कीर्तन ऐकत होतो आम्हाला कीर्तन ऐकून 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 मुखपाठ होऊन गेले. महाराज दृष्टांत सांगण्याच्या अगोदर बसलेलेच लोक म्हणाले काय सांगितलं त्या महाराजानं काळीचं नेहमीचं काय बी सांगायचं काल्याचं कीर्तन सगळ्या लोकांना पाठ झाले. पाठ असणारी वस्तू माहीत असणारी गोष्ट डबल डबल का ऐकाव कोणाला कार्याचं कीर्तन पाठ नाही सांग कृष्ण कुठे जन्मले कुठून कुठे ठुलो कुठून काय केलं कोणते दैत्य मारले कुणाला काय केलं कशा चोऱ्या केल्या कशा खोड्या केल्या कोणाला माहिती नाही सगळ्याला माहीत असणारी गोष्ट पुन्हा पुन्हा का ऐकाव. हॅलो माहीत गोष्ट आहे पुन्हा पुन्हा का ऐकाव त्याचं सोपं उत्तर आहे औषध कुठवर घ्याव मी मेडिकलचं म्हणा युनिव्हर्सल पण म्हणून लागेल तेवढे विचार करू नका औषध कुठवर घ्याव कुठवर घ्याव मी म्हणालो घेऊन घेऊन कुठवर घ्याव तिकडे जोरदार औषध कुठवर घ्याव जिंकली सर औषध कुठवर घ्याव त्याचं उत्तर आहे रोग निवृत्त होईपर्यंत कुठवर घ्याव औषध रोग जाईपर्यंत सकाळी प्यावा म्हणाला दुपारी प्या डॉक्टर म्हणाले सांजच्या परी प्या तीन टाइम औषध प्या म्हणाले म्हणा दोन तीन बाटल्या झाल्या खोकला जाईत नाही डॉक्टर साहेब कुठवर औषध पिऊ जाईपर्यंत गाण्याचं कीर्तन माहीत नाही म्हणा कुठवर ऐकू भव नावाचा रोग माग लागलाय जन्म मरणाचा रोग जाईपर्यंत ऐक विठाला प्रश्न कीर्तन ऐकून आमचा काय फायदा आहे रवींद्र साहेब अगोदर फायदा सांगतो आणि पुन्हा कीर्तन सांगतो म्हणजे लोकांना थोडं ऐकायला सोपं जाते बोलीला देते कीर्तनाचं जर ऐकलं तर काय फायदा आहे. पहिला फायदा
गाण्याचं कीर्तन निरपून मस्त माने घालून बसून सर्वांगाचे काम करून आई केलं आजच्या कीर्तनात इथून माग केलेले सगळे पाप धुवून माणसं निर्मळ होतात. इथून पाठीमागे किती दुनियाचं पाप करू द्या, आज 7-12 कोरी होते. पाप शिल्लक राहिले सगळे पाप जळून जातात. कोणते कोणते जाते ध्यान देऊ का? पाप कोणते कोणते, किती प्रकारचे पाप? पापाचे नाव सांगतो. खतेल पाप 1, वजरेले पाप 2, अतिताई पाप 3, पाप 4, उपपाप 5, महापाप. किती पाप झाले? 6 पाप आहेत. ताटगे साधे पाप नाहीत. किती मोठे पाप असू द्या, आज चटणीला पुरत नाही, औषधाला राहत नाही, सगळे पाप निघून जातात. खतेल पाप कशाला म्हणाव? साधू संतांची जर निंदा आपल्या वाचनं घडली तर खतेल पाप. संतांची तो निंदा चलत चलत कुणी वार केलेला वैष्णवाला हरिभक्ताला टाकून बोलण्यात आला असेल, कुणाची निंदा घडली असेल. आणि आज काल्याचं कीर्तन ऐकलं की ती निंदेच पाप लागतं. मी काही निंदा केली नाही म्हणलं, मग दुसरं सांगू लागतो म्हणला मी अवघ हो म्हणलो.
काय म्हणलं? अरे ह बी म्हणलं असतं अर्धा वाटी करी झाला असत. आज कथे बघला म्हणून मग पुण्या महाराजाच्या जवळ जावा किंवा जा जा, नाही तर पुण्या महाराजाचा पटना गेलं तर चार हात लांब राजापूर पुण्या महाराजाला काही बोलत जाऊ नका. सगळ्यात मोठा दोष लागला ते आमचे गुरुवारी मारुतराव महाराज म्हणायचे खव खव येस तू धोत्राधी गुंच लाव महाराजाच्या नादी लागून म्हणायचं खव खव हार घेऊन जर चाललं तर एका जागी धोतर जळून जाईल एका जागी पोळ. पण महाराजाची जर निंदा घडली रे सगळ्या अंगाने पेटत पुण्या महाराजाला टाकून बोलू नका कुणाची निंदा करू नका. खतीला पाप होते वजरले पाप अन्य ठिकाणी केलं ते वजरले पाप तीर्थावर गेले केले किती वजरले पाप. अन्य त्रिचे तीर्थी नाशी तीर्थी वशे ते वजरले. इकडे बाजूला कुठं पाप केलं पंढरपूरला गेलं तर पंढरपूरात गेलं की पाप धुवून जात पंढरपुरात जाऊन केलं की पाप त्या पापाचं नाव वजरले पाप. सोयरिकीला गेलं सोयऱ्याचा नवाजवा बोट बघितलं गंधाच्या पटीवरून बाहेर आलं नवा जोडा सोडलं जुना जोडा सोडलं नवा पायात घेऊन आलं सोयरिकीला जाऊन सोयऱ्याचा नवा बुट जरी घेऊन आलं आणि आज काल्याचं कीर्तन ऐकिलं तर ते जात कीर्तनाला येऊन महाराजाचा छाप केल्यावर नाही लोक नमून बा. एक बाई मला गाडी आणून म्हणायला काल दमखा महाराज म्हणजे तुम्हाला बोलायचे काय बोलतेस बाई म्हणून पण कायम त्या सासऱ्याला नाच लागला की म्हणले पहिलं कीर्तन निघलोच का उठत होत ना आता कीर्तन म्हणले कुठलंच कीर्तन सोडला सासरा म्हणले काय देव पावला की माया चार खेळात रोजच कीर्तन आणतात सासरा चालाय काय देवानं गुण दिलं की म्हणले रोजच कीर्तन ऐकायचं नाही बरं झालं म्हणजे एका दृष्टीनं जेव्हापासून सासऱ्याला कीर्तनाचा नाच लागलाय तेव्हापासून घरामध्ये चप्पल आणि बूट नवा ऐकत घ्यायची बारीक चिन्ह आहे काय कीर्तन चप्पल बुट चोरा यो सज्जन ऐका अन्य ठिकाणी पाप केलं तर तीर्थाव जात तीर्थे वशे ते वज्रले अतिताई पाप अतिताई देता जीव की देवाशी थोड्यासाठी राग आला जीव दिला गंगेत पाप कोणतं पाप सामान्य पाप आहे उपपाप महापाप महापाप कशाला म्हणाव ब्रह्महत्या सुरापानम स्तेष्ठ गुरुअंगना हा ब्रह्महत्या करणं गुहत्या करणं मद्यपान करणं महान पाप आहे. आज कीर्तन ऐकलं की महागाचे पाप जात कुणाच्या दारू पिढी असं इथून महाग आणि आज जर काल्याचं कीर्तन ऐकिलं पुतना मावशीचं देवानं विष पिरण चरित्र जर आला ऐकिलं दारू पिरडा दोष जात आहे. पुतना पै प्राण शोषण हे करी जे नित्य पठन सुरापानाधिक दोष दारून हरे संपूर्ण विश्वासता. कीर्तनाचा फायदा आहे पुन्हा मन लाड करून केव्हा चोरी केली असेल कृष्णानं चोऱ्या केलेल्या ऐकडे की चोरी केलं तो जळून जाते. कृष्णाची चोरी गीत गाता सुवर्णस्ते पावनता कृष्णाचा व्याभिचार वर्णिता गुरु कल्प मता हरी दोष. जन्माचं चरित्र देवाचं ऐकले की महिला मंडळा बाळांतर होत नाही पुरुषुतीच्या वेदना होत नाही फायदा. कालिया मर्दनाचं चरित्र ऐकलं की सर्प चावत नाही चावला तरी त्याची वीज बाधा होत नाही. कालिया मर्दन स्मरे जो मानसी डंकिना तयाशी सर्प कोणी फायदा आहे. फुकाफुकीचे धंदे केले असतील फुकाफुकीचे कडवास फुकून देणं वळे फुकून देणं बनी फुकून देणं घरच पेटून देणं कोठे देवानं फुकाफुकी केली काही गोष्टी आजच्या केंद्राला ऐकलं की दोष जुळलं देवानं खरंच फुकले एकवर काय झालं सनकडीचा टेंबाचे टेंब हातात केंडा घेऊन देवे कबाईच्या घरला गेले गावलन बाई काय कृष्ण विघी सावर मला पसरावर आवरी तर तुझं घर मी पेटून देणार हत्ती घेऊनिया अग्नी Yeah.
अतिक्रमण हटवायचं काम माझ्याकडे उतर उतर उचक उचक असं राहत फुकून मिळणार म्हणून बाई मी कार शेजारच्या बाईचं अंगण रस्त्यात आहे बाथरूम रस्त्यात आहे वस्त्री सुद्धा रस्त्यात आले की इकडचं घर पुढे आहे तिकडचं घर पुढे आहे माझं मधलं घर तुला का त्याचे घर फुकून ते नियमात वागायला तुम्हाला तू नियमात वागणार काय नियम आहे काय नियम आहे गोकुळात नवीन आली सुद्धा राहिला तो गोकुळातले काही नियम तुला माहित नाही तुला गोकुळचा राजा नंदा पोरग आहे म्हणणार मथुरेच्या बाजारला जाऊ लागले की आधी लोण्याचा गोळा मला द्यावा लागते म्हणणार पुन्हा लोणी काय जावं लागते म्हणणार वरी तोल करून निघाली मला बाजार करायला माझ्याकडे बघनास लोणी देणार तूप देणार आठ रोजापासून बघायला म्हणलं आज तर उद्या तर कुणी काळ काळ भेगी पसरावं तुझं घर फुकून देणार म्हणला बाई म्हणले मला माहिती नव्हतं देवा आता उद्यापासून पहिला लोण्याचा गोळा तुला आणि पुन्हा बाजारला हा असं जर केलीस भर रस्त्यात मी घर बांधलीस तर काय म्हणलो असले गोष्टी चित्रदादा ऐकिल माझ्याच दूध जळून जाते माझं ते मला बरं सांगा तुम्ही असलं काय वरीसभर पाप करी जाऊ आज कीर्तन बसून ऐक जाऊ माझ्या केल्याला जळून जाते गाण्याच्या कीर्तनाची आरती झाली पुन्हा कराय सुरुवात असं नाही इथून माझं केलेलं जळत आहे पण इथून केलेलं पाप जळत नाही कीर्तन लक्ष नाही का नजर चुकीनं घडलेले पाप जळून जातात न कळतेपणा घडलेले पाप जळून जातात कळून केलेलं पाप जात नाही उदाहरण सांगतो 15 दिवसाची एखादं धरणारा माणूस एखाद्याच्या दिवशी जेवायला बसला समोर म्हणून शामरावाज कसे जेवायला एखादं सांगितलं हवं नव्हतं बा म्हणला माझ्या चंदेवाच्या पद आवडतो बा म्हणला ते ताट भांग सारलं हात धुवून टाकलं चूळ भरलं माफ करले देवाला माहित नाही म्हणलं देव म्हणले एकादश धरणाऱ्या माणसानं जर माहीत नसताना एकादशीच्या दिवशी जेवलं तर त्याला दोष लागू देत नाही दुसऱ्या दिवशी जेवायला बसले दोन अडीच भाकर दुधात कुस करून का नाही केले दुसरे म्हणला अरे आज एकादशी कसे जेवायला हा एकादशी का म्हणला ताटात तारडे तेवढं खातून पुन्हा धरतो याला पाप लागायचं नजर चुकीन न कळते पण केवढे बी पाप करा मोकळी का इथून जळत आता कीर्तन संपलं आता दे तो सीमा मागे मागे नेनतपणे घडले ते क्षमा आता देतो सीमा घालून इथून पुढे पाप करायचं नाही आज पाप घडून जातात जे पाप कुठं जात नाही ते आज गाण्याचं कीर्तना जातात काही पाप गंगेला स्नान केलं की जाते पण काही पाप स्नान करून जात नाहीत मनसंकल्पाची पापे न जाय तीर्थाच्या बापे जे पाप कुठं जात नाही ते आज कीर्तनात निघून जात
जे दोष मोठे मोठे दोष आहेत का नाही कुठे जातो बरोबर. यांचे वैकुंठ सीमार उतरव महाराज सांगायचे दृष्टांत. तीन बाया तिन्ही तळामध्ये फिरू लागल्या, तीन बाया तिन्ही तळामध्ये फिरू लागल्या. दिसाय सुंदर, बोलाय सुंदर, नावात तिला बघितलं की कुणी चहा प्यायला घालला चला म्हणायचं, चहा पाजवायचं आणि तुमचे काय नाव आहे तुम्ही नाव ऐकिलं घराच्या बाहेर हाकलून द्यायचं, जवळ कुणी थांबू द्यायचं. नारदाची भेट झाली, नारायण नारायण आल्या बाया समोर, नारदा आशीर्वाद द्या का बाई, कुठे हिंडाल नारदा आम्हाला कोणी जवळ धरी ना. नारद म्हणजे का बर, दिसाय सुंदरराव बोलाय सुंदरराव, कोणी कसा स्वीकार करीना नारदा, दिसाय सुंदरराव बोलाय सुंदरराव, नावच असे आहे नाव ऐकले की माणूस हाकडून द्यायला. नारद म्हणजे सांगा तुमचे नाव, मी हाकडून देतोय तुमची इले वाटला इथं. बाई म्हणली वचन आमची तुम्ही इले वाट लावताल, थारा देताल, हाकडून घेऊन वचन नारद म्हणजे घ्या वचन सांगा नाव. त्या बायांनी नाव सांगा सुरुवात केली. एक बाई म्हणली नारदा माझं नाव चोरी, दुसरी म्हणली नारदा माझं नाव चहाडी, तिसरी म्हणली नारदा माझं नाव व्याभिचारी. नारद म्हणले मान भारी आहे कोण जवळ ठेवी. बाया म्हणल्या तुम्ही आम्हाला वचन दिलंय आमची विल्हेवाट लावा, हाराला बसवा. नारद म्हणले एवढा भारी माल आपल्याकडे खपत, चला देवाकडे. तिन्ही बायाला घेऊन देवाकडे गेली. देवा देवाचं समुद्र म्हणजे शिवसागराच्या ठिकाणी शेषावर पोहोचले होते. अय देवा, देव म्हणजे का नारदा या बाहेर तुम्हाला धन द्यायला आणलंय. पल्ल्या पल्ल्या देव म्हणजे काय बी आणू जा, अर्ध अर्ध वाटून घेऊ. नारद म्हणजे अर्ध बांग आले देव काय आणला नारदा या बाया, काय काय नाव आहे. मी चोरी या बिचारी चहाडी. देव म्हणले हिच्यातली कोणती बी मला जमत आहे तुम्ही एक निसाऊच ना. कुणाला म्हणले नारद म्हणले कोणता हिसाऊच लाव, चोरीला जवळ घ्यावं तर भेटे मला मार्काची बाई, या बिचारीला जवळ धरा तर महाराज की बोलत होते. हवा बोवा हे जमल म्हणले कोणते चहाडी. देवा दोन तुमच्याकड एक माझ्याकड, चोरी आणि व्याभिचारी देवाने ठेवून घेतल्या आणि चहाडी नावाची स्त्रीचा स्वीकार नारदाने केला. चहाडीला किंमत नारदाने आणून दिली. किती किंमत आणली, कुणाचेही कुठेही चाल्या लावायच्या. तेव्हापासून नामदेवराने प्रमाणे सांगितले आकर कुंभी वाट मोडी, रिकामा ब्राह्मण करतो चाळी विठ्ठल. देवा आमचा स्वीकार कवा करणार. देव म्हणले तुमचा स्वीकार करण्याकरता मी पेशल अवतार घेणार आहे. कुणा कुणाचा दोन राहिलेले कोण, चोरी आणि तुम्हाला किंमत आणण्याकरता मी पेशल अवतार घेणार आहे. बाया म्हणल्या कवा घेणार. देव म्हणले पाप जास्त होवा लागल. बाया म्हणल्या किती होवा लागल. देव म्हणले धर्मलयाला जावं लागल, अधर्म वाढावं लागल आणि त्यावेळेस अधर्म वाढेल त्यावेळेस मी अवतार घेईल. यदा यदा ही धर्मश माझं वचनच आहे. धर्म रक्षावया अवतार घेशी आपल्या पाळीशी. अधर्म वाढला किती अधर्म. उग्रसेनाला गादीवरच काढलं, कंस गादीवर बसला राज्य कारभार करून. बापाला गादीवर काढणं लेकरांना हातात कारभार घेणं बाप आहे. लक्ष देऊ नाही का, दोघाला नियम आहे. बापाचा बोट पोराच्या पायाला येऊन आला की बापानं कारभार न मागता पोराकडे द्यावा. बापाच्या हातातला कारभार पोरानं हिसकावून घेऊन हे बाप लागत आहे. राज्य कारभार करू लागला. राज्य कारभार करू लागल्यामुळं
घरचे काही मोठे मोठे काम ह्याच्याकडे आले. एक बहीण होती चुलत बहीण, तिचं नाव देवकी. लग्न करायचं कोणतं पोरग बघा. आहे म्हणजे माझा एक बालपणचा मित्र, त्याचं नाव वसुदेव. पहिलं पोर बघायची वेळ होती, आता पोर बघायचं नाही, पोरी बघायची टाळ म्हणजे. कुठेही जा की तुम्ही पोराच्या बापाला लिहा उघड झाली. कुणाच्या घरला जाता येणार, कुठं काही मन आहे ना, गळ्यानं भाकरी न्यायला येणार, असं बैठकीत बसलं की ते पोराचा बाप म्हणाले आमच्या पशी. दोन चार गावचे आलते महाराज. आम्ही म्हणलं की यंदा करायचं नाही. घंट्यावर बसलो उठाय टायमाला म्हणाले तुम्ही लई जागी फिरताव, कुठं असलं तर ध्यान ठेवा. आताच करायचं नाही. चांगला सद्गुणी म्हणून मुलगा आम्ही वसुदेव. वसुदेवा भगिनी देताशे लग्न ठरलं. इकडे काय घडलं, धरणीला वजा झालं पापाच. मोडी अरे यज्ञ राहिले कीर्तन पळारे उडविला धर्म अधर्म झाला पार. सोसवेना भार धरणीला वज झालं. थरथर थरथर धरणी कापू लागली. आणखी धरणी देवाकडे गेली, ब्रह्मदेवाकडे. ब्रह्मदेवा मला वज सोसना पापाच, देवाला अवतार घ्यायला. ब्रह्मदेव म्हणजे माझ्या हातात नाही, चला भगवंताक. आणि मग क्षीरसागरा ठिकाणी देव तिथं देवाकडे गेले, स्तुती केली देवाची. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दनानंद घना विनाशा सकळ देवादी देवा कृपालवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा. देवाची स्तुती केली, देव प्रगट झाले. काय म्हणणं आहे, काय नाही, गाराने सुरूवर सांगू आले. आमचं गरण आहे, काय गरण आहे. पुढविला धर्मा धर्म झाला फार. देव म्हणजे काळजी करू नका, आता मी अवतार घेईन. आकाशवाणी झाली देवकीच्या गर्भा येईल भगवान. दक्षिण ब्राह्मण गाई भक्त वसुदेव देवकीचं लग्न झालं. थाटात वरात निघाली. पहिल्याचे लग्न भारी हो, पाच पाच दिवसांच्या हळदी, सात सात दिवसांच्या तिकडे खात करायचं नाही. थाट राहते दोन तीन दिवस मध्ये असते. मी त्याचं नाव नवर देव कोणता ते त्याला वाटतं मी देवच झालो काय की महादेवाच्या पाय आपल्या गेलं तर पायात लाप जोडा काढेना. तुला वाटतं मी देवच आहे. कोणता नवरदेव? नवरदेव नवरदेव खरं नाव का नवर देव. त्याला वाटतं मी नवरदेव. नवरदेव नवर आताचे लग्न सोपे मला. सकाळी टुमटुम, दुपारी टुमटुम, संध्याकाळी सामसुम. अर्धा नाही अर्धा नाही. लॉकडाऊन मध्ये लई भारी काम झाले. लॉकडाऊन बाजीवाल्याच्या कामात लग्न झाले. आमच्या आश्रमात लग्न झाले पहाटे तीन वाजता. मी सकाळी पाच वाजता झोपून उठलो. अक्षी का पडल्या दिसतो घरच्या माणसाला. म्हणजे अक्षया कशा पडल्या? लग्न लागलो. किती वाजता? तीन वाजता. कोण कोण? नवर देव नवरी, त्याचे मावा, त्याचे मावा. संपलं आला ब्राह्मण ठीक झालं. बिगर ब्राह्मणाचे लग्न झालं. आता सगळे लग्न म्हणजे काय? सगळं देखावाचा बाजार. दणदण वाजायचं, जीप काढून नाचायचं. दणदण वाजता गेलं काम डीजे 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 डीजे. पहिलंचा बाजार लग्नात सोबा देत होता. एक हलकी, एक सलईन, एक सूर. हलकीला डणडण डंगचिक वाजवायचं, सलईन गाणं म्हणायचं. आणि स्वरानं कोणते गाणं असो त्याला गाण्याचं काही गरज नाही. कुठले गाणं असू एक लहानपणी आम्ही तिथं जे गुटके घ्यायचे ते तिकडं लावायचे. मुळी मीठ टाकून असं पुढे धरलं का नाही ते बाजेवालं सोरवालं फुकून फुकून बिया आवाजच निघून भाई. लग्नाची वरात थाटात निघाली. जे वरात निघाली वरातील बेधंद लोक नाचू लागले. स्वतः कौस सारथ्यपण करू लागला. अर्ध्या मध्ये वराधी गेली. मोठा आवाज झाला. आणखी आवाज काय होता? सांगत
केलं तुलसी सत्ते ते वचन ऐकलं घेऊन या खडग महाराया धावला अतो तू धरिला वसुदेवी वसुदेव म्हणे खबरदार तुझा अधिकार संपला आजवर होती आमची नाता झाली तिचा माझा अधिकार आहे म्हणलं मग मारायचं नाही लेकरापासून ठेवायला झालेले लेकर तुला आणून देऊ जैन मी पुत्र सत्य माझे आपल्या परिसराचं भूषण आहे आणि विशेष वेश वारकरी भजन वारकरी राहणं वारकरी विठाला काय करायचे पाठ असून येतो शिरतो चाले म्हणताना सारे गप बसा सारे गप पाणी सांडा काय पाणी सांडा प्रचंड राग आळवितो नाना काय गातो ते कळेना नानोबाऱ्या तुकोबाऱ्याचा गाथा नानोबाऱ्याची ज्ञानेश्वरी नाथाचा गाथा कमी कीर्तनाची फुल गोष्टी मध्ये जाऊ नये कीर्तनामध्ये सारी गम मध्ये जाऊ नये बैठकीत म्हणा आम्ही जे बोलतो की नाही पोट तरी की नाही बोलणार काहीतरी समाधान घ्यावं काल काल्याचं कीर्तन होत ते कीर्तनात एखादं गोळून गेलं गवळण म्हणली कुणाची होती मला आणखी मेळ लागला नाही सांगा कोणती होती एका जनार्दनी म्हणे मीराबाई दासी जनी लागे नाम्याच्या पायी कुणाची होती सर एका जनार्दनी म्हणावं एकनाथ म्हणे मीराबाई म्हणावं मीराबाई दासी जनी म्हणावं जनाबाई नाम्याच्या पायी कुणाची गवळण म्हणावं बहुतेक सामुदाय विठाला वारकरी जीवन जगाव वारकरी भजन म्हणाव आपला विषय काय चाललाय सहाही मारी तर दुराचारी सहाही लेकर मारले सातवा योग मारलेला आणि आठव्यांदा श्रावण वत्या अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता अष्टवर्षाची मूर्ती देवकीच्या समोर बंदी शाळे भगवान प्रगट झाले गोपाल कृष्ण भगवान की जय Oh, oh, oh.
गरज हे आला लावलं ते देवाचं मुख बघितलं आनंद गगनात मावना डोळ्यातून आसूच्या धारा यायल्यात अंग रोमांचे झालं कंठ सदगदी झाला वसुदेव देव लेकराचे चुंबन घेऊ लागले आणि देवकी सावध कुंडले मालक जागेवर या सोडा सोडा मिठी लपवा लपवा जग झेटी झनी कंसाशी कळीन माझ्या बाळाशी मारीन उचल उचलीला कमळापती पायीचे बंधने गळती श्वात जोन माई त्याशी बंधन करील काय देखताची कवाडी उघडती देखताची देवाप्रती मंद मंद पडे पाऊस वरी छाया कृषी पुर चढला चार त्याशी लावी वाट दिली ठेवी तेथे कृष्णाजीला माया घेऊन निघाला रडे मामा मने उठले दूत इकडे काय घडलं गोकुळामध्ये पहाट चारला गवळणी उठल्या पाण्याची लागर मग यमुना निघाल्या नंदाच्या वाड्याजवळ वाट होती वाड्याच्या भकीने जाताना रडलेकराचा आवाज आला रडलेला माय नंदाला तर लेकूर नव्हतं वाड्याचं बारकं लेकूर नव्हतं रडाले कोण पाण्याची घागर रस्त्यात ठेवली वाड्याच्या समोरून आली दरवाजा ढक्कलला दरवाजा उघडा मधीगिरीत काय यशोदा झोपण्याजवळ लेकूर आले जवळ गेली यशोदेच्या हाताला धरलं यशोदे अग बघ लेकरू यशोदा उठली लेकराकडे बघायला आनंद गगनात्मा म्हणा देवाला घरानंदाची आगावा धन्य त्याच्या देवा देवाने गवळण माग वापस गेली घरी गेली ताटा सुंटोळा घेतला आणि सगळ्या गावात पसरायची असेल
ખેવાડા પરમરો એક મહિલેલા કળાલે દહા માઈક કામ કરી ના તી એક ભાઈ કામ કરી તુલા મન સાંગારે તુલા મન સાંગારે તુલા મન સાંગારે તિન તિલા તિન તિલા તિન તિલા એકા કડી ધર્મરે શાપ હોય પોતાની ગોષ્ટ પણ તી રાત નહીં ધર્મરે શાપ હોય ચળા ગાવ બાપની પસરણી નંદારા મુલગા હારા આણ તેચા આનંદાચા પ્રતીક સળે ટાકલે રાંગુળ્યા કાઢ્યા ઉડ્યા ઉભા કેલે તોરણ બાંધલે મહિલા મંડળ ભૂલ્યા ખેલાડ્યા ચૂડ્યા ખેલાડ્યા કોણી કીર્તન કરાલે કોણી આનંદાને કથા સાંગાયલે હાથીવર બસુન સાકર વાટલી બાજા લાવું પેડે વાટલે અંગાવા બજે આનંદ ઝાલા ત્યા આનંદાચ વર્ણ અભંગાચ્યા પહિલ્યાચ
ज्ञाता झाले ब्रह्मज्ञान केली वाचून सपतपे का बाळ कृष्ण नंदा घरी आनंद ज्ञान नरनारी तच प्रति गुडिया तोर तुका म्हणे छंदेन मन मोहिले गोविंदे मरकी लेकर जन्मले तर माय बाप आनंद करे आता वाढदिवस करणं पेढे वाटणं आपले लेकर गेले धडे असतात का घराला गोडाचं वानाला मिनिट नाही वाजाय मिनिट नाही काय केले तर बघ एक डोळा हक नाही किती बी एक ना अवज्ञान नाही जरी झाले उंगळ माया महाराज मरकडे गुड झालं ते आनंद वाटतय आता हे तर देव जगाचा बाप आता करला काय आनंद झाला कुणा कुणाला झाला गोकुळच्या गवळीया गोपी गोधना सकळा गोपी गोधना सकया हरी सुख पावले रे पावले रे हरी सुख पावले तिकडे काय घडलं मायेनं सांगितलं कंसा तुला मारणारा वैरी गोकुळा जन्माला तुझ लागी वधी उपजला मजादी घोष जर जून बोले गगनी मुकुट पडून झाला भूमिशी शिष्टमंडळ बोलून मिटिंग घेतली माझ्या वैराला कोणी मारी तर अर्ध राज्यदान एकाने हातवारी केला मी मारून येतो तुझं काय नाव महाबळ भट कस कस करतो सोन घेता येते मला म्हणा